माणसांपेक्षा जनावर बरी या उक्तीचा प्रत्यय नुकताच सांगलीला आलाय. एका खून प्रकरणात तब्बल 32 साक्षीदार होते. सगळेच्या सगळे साक्षीदार फिरले, पण कुत्र्यानं मात्र आपलं इमान राखलं आणि कुत्र्यामुळे मिळालेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे या प्रकरणातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा झाली. पहा आमची विशेष बातमी. वाळवा तालुक्यातील वाटेगावमध्ये उसने दिलेल्या पैशाच्या वादातून मे 2015 सागर विलास नलवडे या युवकाचा खून झाला होता. सागरने शंकर सावंत यांच्याकडून 10,000 रुपये घेतले होते. वारंवार पैशाची मागणी करूनही सागर पैसे परत करायला टाळत होता आणि याचा राग मनात धरून शंकर सावंतने त्याला मद्यपान करण्याच्या बहाण्यानं आपल्याबरोबर नेलं आणि त्याच्यावर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात रक्तस्त्राव होऊन सागर जागीच मृत्यूमुखी पडला. या खून खटल्यात सरकारी पक्षातर्फे 32 साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली होती. मात्र या घटनेचा कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. तसंच महत्वाचे साक्षीदार देखील आयत्या वेळेस फितूर झाले आणि नेमक्या याच वेळी सांगली पोलीस दलात कार्यरत असलेला लुसी हा श्वान या संपूर्ण प्रकरणात महत्वाचा साक्षीदार ठरला. घटनास्थळी डेड बॉडी वगैरे पडली होती आणि डेड बॉडीच्या पोटामध्ये अर्धा चाकू आरोपीने जो मारला होता त्या अर्धा चाकू तुटलेला होता आणि अर्धी मुठ खाली पडलेली होती. तर त्या मुठीचा मी वास दिला असता पहिला कॉल केला, तो बेअर बार पर्यंत मार दाखवलं श्वान लुसीनं महत्वाची कामगिरी. नंतर मग एपे मोरेसो कासेगाव हे आले, ते म्हटले की असं जर संशयित का असं आम्हाला आढळलेला आहे तर तुम्ही ओळख पडत घेतलं तर चालेल. तर त्यामध्ये सात लोकांना एका लाईनमध्ये उभं केलं होतं. 3 पंच होते, 3 साक्षीदार होते, त्यांच्या समक्ष आम्ही ओळख पडत घेतले एपे मोरेसो यांच्या आदेशान्वये. तर त्या ओळख पडत घेत असता 4 नंबरला संशयित व्यक्ती होते, त्याच्यावरती श्वान लुसी हे डायरेक्ट चार्ज झाली. पोलीस दलातील लुसीने हवालदार अनिल राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी शंकर सावंत याची घटनास्थळावर ओळख पटली होती. लुसीला मृताच्या अंगावरचे कपडे, रक्तानी अर्धवट माखलेली चाकूची मूठ उमगवण्यात आल्यानंतर लुसीनं शंकर सावंतला बरोबर ओळखलं होतं आणि केवळ लुसीच्या कामगिरीमुळेच शंकर सावंतला जन्मठेपेची शिक्षा मिळाली. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आज लुसी श्वान हयात नाही. पोलीस दलात 10 वर्ष सेवा बजावल्यानंतर 2 जानेवारी 2017 लुसी सेवानिवृत्त झाला, पण 8 डिसेंबर 2017 वृद्धापकाळानं लुसीचा मृत्यू झाला. पण लुसीने केलेल्या कामगिरीला आज यश आलं. लुसीची आठवण पोलीस दलाला पुन्हा एकदा झाली. पोलीस दलात डॉगला खूपच महत्त्व आहे. आपण पाहिलं असेल मुंबई बॉम्बस्फोट खटला किंवा इतर नक्षलाईट भागात किंवा ज्या ठिकाणी स्फोटक द्रव्य ठेवलेले आहेत अशा ठिकाणी डॉगने बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे काम केलेले आहेत. सांगली पोलीस दलातील ही सर्वात उत्कृष्ट घटना आहे. डॉग स्क्वॉडची गरज पोलीस दलाला नेहमीच भासते आणि अनेक घटनांमध्ये डॉग स्क्वॉडनी महत्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. अगदी मुंबईतला 1993 बॉम्बस्फोटचा खटला असो किंवा गेटवे ऑफ इंडियाचा बॉम्बस्फोटचा खटला असो, अनेक खटल्यांमध्ये डॉग स्क्वॉडची भूमिका अतिशय महत्वपूर्ण राहिले. आणि आता या लुसीच्या शोधामुळे सांगली पोलीस दलाला, सांगली पोलिसांच्या श्वान विभागाला अभिमान माटावा अशी ही घटना आहे. आज लुसीच्या कामगिरीमुळे लुसीची आज परत आठवण होते. संपूर्ण सांगली पोलीस दल लुसीच्या या कामगिरीसाठी लुसीचं कृतज्ञ आहे. लुसीचे हँडलर राजपूत असतील
किंवा या प्रकरणातील तपासी अधिकारी इन्स्पेक्टर माने असतील या सगळ्यांनीच या प्रकरणी लुसीची आठवण काढली. घटनास्थळी मिळालेल्या परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे अशा प्रकारे ही केस संपूर्ण लढवली गेली. कोणताही प्रत्यक्षदर्शी पुरावा या केसमध्ये नव्हता, तरी देखील ही केस सोडवण्यात यश आलं. आरोपीला जन्मठेप झाली. बऱ्याचदा असं होतं की माणसं फितूर होतात, पण प्राणी आपलं इमान राखतो, त्याचंच हे मूर्तिमंत उदाहरण आहे. आमचे सांगलीचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांची ही बातमी होती. बातमी आणि बरंच काही मध्ये आज इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.